বাবু হনুমানে পয় আলো আলো পয় নাম তো বহু রজ ধরে সাজ আরে বাথান সান সান পরে পরে বলি যারে ইউজে ইউজে বলে ধীরে বাবা আগে লাগলে না ইউজে আরে ইউজে ইউজে তা দাগা দাগা থামরে থামরে দাগা হানরে হানরে দাগা লা পয়া পয়া নাম দেব পয়া আলো গে তুমি আলো করি আয়া আলো 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 থাম 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 থামরে থামরে আলে রে আলে नरे हनुमान वावरा जुनी चक्कर मारून एक बापन माया बकरे नेनात ना तो कोण नीन लबे चक्कर मारून बाताची हो घंटे हो चालना तू भी वावरात काय काय खायले ते सांग मले मग येतो पा महाराज वायकात काकली आहेत मुंगा शेंगात मके कोणसा सारच आहे महाराज चा बा पहिले येतो मग तर पाणी पाऊस आहे दिवस आठ लगा खडंग घडंग करते माय बुडी म्हणे बाबू येजा पडतात म्हणे वावरात जात नको जात जो माय बुडी बोलीन ना रे बा मले तू एकटा जास आमच्या बापाला डझन भरात काय बोलून काय राहायला आले का आम्ही एकोणती एको जाऊ ना काम कर चिंताच खायल भेटीन बाबू वारा चक्कर मारी नाही मारा लागे नाही तर काय नाही रे बा माबुडी विचारा लागते मले का येतो बा मी मग मले हे देशील का चॉकलेट देशील का पोंगे देशील का पोंगे म्हणजे तुम्ही पोंगे पोंगे एवढं मोठं झालेलं का निघ काटलं का निघ झांबलं झाले का काही समजत नाही बा कधी म्हणते बुडीली चार लागेन कधी म्हणते पोंगे देत का घेऊन काय बा पुरे आठाने पोळे रात्री पाहिजे अबे गंठल्या का कसं होईन बेला का तुझ्या लगन झाल्या तुला सांगायचं झालं मा बुडीनं पोरगी पाहिली ना ते गोदर तू म्हणे काम करायला की नाही ते पोरगी पाहिली मा बुडी ना मा बुडी म्हणे हिच्या सोबतच लग्न करून देतो म्हणे तुझ्या हा मा लग्न आहे पुढच्या महिन्यात हो हे सांगून तुम्हा लग्न नाच्याले डीजे बी सांगेला मुंबईचा डीजे सांगेल हो काय 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 सनी देवल सोबत देते का लग्न करून ती बुडी देवल नाही रे बाबू सनी लिवनी सोबत देते माय बुडी लग्न करून माय तू काय कमी समजला का बाबू मले हे पाहिना कसा चांद का तुकडा उमे चमचम चमकते बाबू माय तुमच्या सारखा आहे का तुमचं चमकते का अरे बा तू या सारखंच नाही बाबा तू राजा माणूस आहात चाल बरोबर लवकर वावरात वायक खाऊ घालतो तुले बाबू नामदेव काय काय बाजारात गिजरा चालला का अरे बा महाराज तुमच्या सारखं सुख आहे का आम्हाला बापा बाजारात जायचं कुठलं सुटलं की वावरात कुठलं सुटलं की वावरात असं का मावा तुम्ही आहे सुखी माणसं तू आता वावरात चालला की नाही तर तेवढं करू आपल्यावर वानेर फानेर असले डुकर फुकर असले हरणा फरणा असल्या हाणू बा तेवढ्या सोयाबीन वरच्या हा मी येतो लागलं असतो चार एक वाजता तिकडे मग महाराज नुसता घरी बाजी या दोऱ्या जवळ ती अनमोले म्हणते वावरातले वानेर हर राहन म्हणते सांगा किती कमाल आहे माणसाची महाराज हानी ना हानी ना राहून बघा मा काही रिकाम पुणे बाबा वावरात जमून इथे राहिलो माय कमावर कमाव कमावर कमा आज बाजू काय करतो बडा रामदेव तेवढं पाहिजे बघा आपलं फक्त हे बुड सट झपेल असं लागलं असतं आडी टांग करून घरी असतं तू बा गप गप शिरा खाते आणि सट झपते लगा जाणं आम्हाला कामं सांगते हा महाराज काही टेन्शन घेऊ नका नामदे भाऊ नामदे भाऊ काय म्हणतो रे बा काय नामदे भाऊ कोकडे चालले हो वा थैली मैली घेऊन तुला माहित नाही का अरे सिंगापूरले चाललो ना मी माझ्या आता विमानाचा तिकीट काढायला पण वा काय बा तुला माहितच नाही का रे सारा गाड माहित आहे का सिंगापूरले चाललो मी फिरायले हो नामदे भाऊ मी बी येतो सिंगापूरले मी बी येतो हा तर मस्त गोऱ्या गोऱ्या पुरी असतात मस्त मला लग्न लावून देता मग एखाद्या पुली सोबत हा हा रे तू येतो लग्न लाव ना मी आणतो एखादी काहीतरी माझे शांती रे कावला सांगा ना राजा नामदेव हो काय मचमच लावली हे तर राजा असे तर बोलता राजा हो तुम्ही थांबल्या तुला समजून आलं काय फाटकी माटकी थैली भरेल मुरेल कुठे चाललो असेल रोज सकाळी उठलो की वावरात जातो मी दुसरे कुठे जातो मग वावरात आम्ही वावरात येऊन राहिलो ना नामदेव भाऊ हे जमलं नाही वा खोटं बोलले तुम्ही चला आपण आता सिंगापूरले जाऊ थोडी गोरे गोमटे पोरकी घेऊन आपल्याला हा मला लग्न करून द्या बा घंट्या पहिले वावरात चाल वारातून आलं की जत्तूर करून गोरी गोमटे सिंगापूरची हो महाराजी पाय झाले गडे हो नाही तर घालसा हरणा गिरणा तुमचं काही खरं नाही या वारातून त्या वारात आले को काढून हा ना आम्ही रिकाम तोड नाही तुमच्या वारातला हरणा आणले तुम्हीच राजा दुसऱ्या वावरात हरणा हाणून देता स्वतःच म्हणता चला ना वावरात घरी नाही नुसतं बाजीच्या दोऱ्या तोडता का तरी बाबा या वकील किच्या लागेल पुरत पाय जर बनाम दे तोड चला बरोबर मग चला हे पोरे महाराजले वानेर हंटात की नाही काय माहितले काय की महाराजच नुकसान करतात हे पोरे
हो ना मार आता तुम्ही ना पेरेला जाय ना हा वायको विरेला काकळे आहेत बेदरे आहेत हे नक्कीच नुकसान करतात आपल्याला जास्त लागेल लवकर आता आज काही बाजूवर झेपेल भेटत नाही आपल्याला नाही तर मस्त शान शौकान झपतो पण आता काय काही झोपही नाही देते पोरी वावरात गेली नाही लंकाल तिरो फक्त तुम्ही सबस्क्राईब करून टाका बा धडधड मग मला कसं बरं वाटते काय शिवलाल काय विचार करून राहिला तू बा विचार हाच करून राहिलो की तुझ्या बायकोल्या का ना वायको आणू शकलो आपण खायले ना मुंगा शेंगा ना मक्क्याचं कुणूस ओटूची बाई आहे विचारी ना मांगतलं होतं रे आपण जर एवढंच नाही देऊ शकत आपण माणसं काय कामाचे हा मी तर म्हणतो एखाद्या टोपल्यात जीव दिला तर बरा आहे पुन्हा हा आपली लेगा एवढी किंमत नाही लिहा कुठी तू त्याच विषयावर गुतेलास बा विषय पुढे चालला ना आता जाऊ दे ना तो विषय झाला तर झाला आम्ही बाजारातून इकत आणीन बाबा तर त्या विषयावर कुठे अटकून राहिला तू इकत आणूच न रे आपण पण आपली किंमत किती आहे लोक किती किंमत करतात आपली त्यावर आहे ना आपली कोणी किंमत नाही करत जावात आणि आपला सोबती माऊली पोहून गेला ना आपल्याला सोडून हा काही वाटते त्या लाच जरा शिक बी किंमतवर हिंमतवर काही अटकू नको वळ हो ते सोडून त्याचा विषय काढून टाक तू डोक्ष्यातून तो अरे पाय रे बबन मावल्या बायन कसा तोंड लगू देतो पाय रे पाय रे पाय रे कसा काना काना झाला इकडे ना रे हा इकडे ये इकडे दिसलंस कार वायले आला आला बाबा काय मावली तुले जमते बा टांगा बलटी घोडे फरार लेगा आम्हाला दिलं अटकून आणि तू गेला पोहून मस्त जमते रे बाई हे शोभलं नाही पण मावली तुले हा लेका एका डब्यात लगा तिघजण जाणारे आपण हा नशी गद्दारी पोहून आला लेका काय लेका एक भाकर तीन जण खातो आपण दोस्ताना आपला कट्टोर आहे पण पोहून आला तू बा पोहून घेऊन काच काय अरे बाबा ते माई एक आयडिया होती प्लॅनिंग होत ते माय तू मग तुम्हाला समजतच नाही त्या गोष्टी बाबा हो तुम्ही दोघे जण जर अटकले असते पोलिसवाल्यांनी तुम्हाला जर अटक केलं असतं तुमची जमानत कोणी घेतली असती पैसा गोळा कोणी केला असता जमानतदार कोण आणले असते आपण जर तिघं अंधार गेलो असतं तर मग कसं झालं असतं म्हणून मग मी तटून पैताळा पाय काढला हा याच्यासाठी तुम्हाला सोडून आणण्यासाठी तुम्हाला समजतच नाही अजून ओघडा भरपूर बोलून लागला मावली तो अबे तो फेकून राहिला ना बेन तू ऐकून राहिला त्याची झेलून राहिला आले का हा तू लिहिले का बाबा डोक्सच नाही अरे तुला माहित होतो किती फेकते तो दगड हो जे झालं ते झालं चला बरं चालता का वावरात मी चालला आता वावरात येतो चक्कर मारून एक तुम्हा साहेबांनी किती फुलात किती शेंगा लागल्या तर पाहतो आता पाणी पडलं वरचं तर पाहून येतो चालता का तुमच्या वावरात येऊ अरे गड्या चल बघून आपण मी जो आपल्या वावरातून येल्या का चक्कर मारून किती दिवस झाले गेलो नाही आपण चाल चा माऊली असं करत नव्हतं जातो रे बा सोबत राहतो लिहा का आणि आमचीच मारतो बा तू थुकालो असं नको करत जो बा चाल मग बोल हनुमान दगड काय हे जायल ते सोबत आणली रे बा डोकसो पिकोई नामदेव काही चालते राजा हे तो घोड्यासारखं टकडक 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 हा काय बेकार राजा पहिले काही नव्हते राजा हे प्राणी आपल्याकडे किती झाले हो जनावर आता काही राजा फलांगा टाकत चालते हे तर कुठे तो मग कुठी बाबा रोज असतात हे बाबा तीस तीस चाळीस चाळीसचे कळप व्हायला हा त्या कळपातून बाहेर येला नक्कीच हा नवरोशी म्हणून तो बाहेर आला हा काढून दिला त्या माझे नाही आले याचा भर व्हायला काहीतरी अरे बाला बेकार आहे एकदा घुसले की नाही बस चक्कर भर चकच करून टाकतात वावरात आता राखण याच लागते आपल्याला तो साहेबींच्या शेंगा येला मुला घोडा पाहिजे घोडा पाहिजे म्हणे चुप बर घंटा नाही फटकन दिने काना खाली ठेवून मारते नामडे भाऊ मला मारते दगडू म्हणे नामडे भाऊ मारते मला घोडा पाहिजे घोडा पाहिजे चुप बस ना जरासा चला चला बा पुढे चला पुढे काय उसात गेलती का उसात जायला लागेल नाही तर काय तर काय बिना जायचं जमीन काय काम करायला तर लास लागते की नाही घरी बसून होईल का सगळं आय तर खाऊ तुमच्या सारखं बुडा नाही का सोबत नाही ना बुडा नाही सोबत चालत का तू काही वाईट दिवस नाही आले बाबा उसात आले नाही हो बाबा चालशील तर तशी रोजदारी देतो ना फुकट नाही नेत काही तुले तू रोजदारी तुलेच राहते बुडे मला काही रोजदारीची गरज नाही कोण निंदीन बाबा यायच्या किती गरम करते मग काय आले बांड्या चौकशा करून राहिला रे कोण हाय नुसात चाला नस करा जास्त शिल्लक बोलून राहिला येणं नाही तर काय चबर तरी जास्त वैद्य रस्त्याने पुढे आणि खबरदार उसारे जर हात लावला तर मापेक्षा वाईट कोण नाही बरं
दिसला की पाय तू टंगळस मारतो तू यावा बुडी रोप सखाऊन राहिले बा आखेन नाचन आशिवले बिना चालता माणसे अखळ्यावरती लेवा ते असळे लुसाजी कोण आलं वय गोळणा होळ अरे दात पडले एवढे कोळक धांडे त्या उसाजी एक तर धांडा गोळ नाही पाणी देता की नाही देता त्याला काय माहित की दुसरंच पाणी देता बा हो शिल्लक नको चालू ना कसं येसो तुला म्हणून राहिला काय मी ये म्हणून खायले की प्यायले हे दोन चिलता सांगा ना रे काय शिवलेले मिवलेले ज्ञान यारे लवकर जास्त चबर चबर करून राहिला हा चालणं बे चालणं आले काय उपर भांडणं घेत राहायचं अंगार बे अरे बाशिवलाल काय जा बुडे डोक्स नको बुडे मग आठवण ठेवतो बाई आलस तिकोन करणार बे तिकडे दाखव ना तुला काय करणार तोंड तिकडे अटिकाले मरून राहिला जास्त घुसू नको बरं पुढे पाहिजो मोठाले असतात सरपण मरप डुकर बी येतात त्याच्यात लांडगेन मांडगेन हरणान फरणा गोष्टीन तुले अंदर घुसा हा तू काय कमी नको समजू बर जन्मारात मोठमोठाले निघत की नाही रे तू उठून थांबे तू थांब थांब तुझ्या हात पाय तुम्ही थांब ते म्हणते तो उसात हे घोयसे ना ते घोयसे तूच पाय ना तुया तुले कोण कोण घोयस ते बंदा गातले तुले घोयसतात ना पाय तू जा रे बाबा चाल ना बारे डोक्सन खांत्या बुडीच घोसू दे घोसल त्या बुडीला आपल्याला काय करायला लागते का लोकायला सुदै सांगा ना तगडा बबन मावली पटत नाही लोकायले हा जाऊ दे मोरू दे त्या बुडीला आपल्याला काय करायला लागत चला रे दगडो आपला सोयाबीन बाबर असा टाप बसला एकदम मोठा जा वाटा जाईने आपल्या सोयाबीनचा लई मस्त लागेला पाहिना आता कोयाही मस्त लागेल आपल्या याले हा पाहिना शंकाही मस्त लागते ना आता आपल्या याले थांबतो हे म्हणतात दागा का झपेल ठेवला ना कुस्ती खेळ दागा पाहायच्यात अरे ती मावशी मी खेळतो याच्यात कुस्ती अबे झामल्या वानाच्या मले नाशिक कांद्याचा रोप टाकणार ना याच्यात म्हणून ते जागा ठेवलाय मी समजत उमजत काय नाही लिया काले मंदार मंदार भादर भादर करते बो पण याच्यात लय खाळे पडले राजा पहा बर पाच पाच दोन दोन गुंठे दोन दोन गुंठे असे गॅप पडले राजा रामदेव यंदा लयच पेरणी राजा तुम्ही आतबात झाली राजा तुमची पेरणी काय सांगू बा तुले रे काय खाडीन फाडीन बा हे डुकराईन माने राहिन हरणाईन चेक केलं बा हे सार कवा कवा माल दिसते पुरा चक करतात हे हो बेकार आहे हो या जनावरायचो पट्टेगड्या जमीन फुकून टाका एक तर मा बापाने मोठी बंदी घ्या कोपऱ्यात घेतली बा सारे जनावर माझ्या वारात उतरतात काय करतो बाबू डेली काय डोकसं होतं की नव्हतं काय माहिती रॅजोंगला जो काल हे लागते जमीन रामदेव तुमच्याजवळ तरी हाय आम्ही तर भूमी न जावा अरे पोरे चुपरा चुपरा आता चुपरा तेच बरं हे लय बेकार असते नामदेव काय बोलून राहिले तुम्ही पागल झाले का बा इकडे येऊन पाहिन नामदेव मस्त दिसते राजा पाघरी घेऊ काय आले वागतून मी आले दूध पाजत देईन रोज हा मग मस्त राजा नामदेव तुमचा मुका घेते वाटते राजा आता हा मस्त मस्त आहे राजा चला घ्या ना घ्या ना नामदेव पाघरी अरे येड्या भोकाच्या ते मुका घेते का ते नळला पकडते ते नळला जीव घेते माणसाचा ते लहान गायन दे बिन आपली बुद्धी जे त्याला काही दिसतो का नामदेव काही खतरनाक राजा ये 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 यो 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 कुत्रा स्थाय बे ते त्याला काय भिवून राहिले बे तुम्ही कुत्र्या हरकत काय मागरी गाय दूध पास तुम्ही द्याले पागवतो ये 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 अरे बा हे बावल्या बुद्धीचं सोबत खाली लागणार बा घेणार देणं अरे लागेल म्हणते कुत्रा हा चला लवकर वाटून फरा चला नामदेव लो लो ये इकडे इकडे कुत्र्या तुला दूध पास ना दूध पास तुरे ये 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 मागरी दूध आहे गाय वागुला आहे मी ना दूध पास ये ये कुत्रा घेतो मी सोबत आता माय काय झाले ना थांबा थांबा नामदेव मला काय एकटा सोडला गाडी काय नाही ते कुत्रा घेऊन येते सोबत आमच्या सोबत काय लिहून राहिला ते कुत्र्यांसोबत लवकर मरण आमच्या माग पकडी न पुढे बेमारातले का ते मला सोडून गेले नामदेव काय बाबा आले काय जनावर आहे सत्य नाच लावला करून बापारी असतं थोडस यालं घ्याले का वावरात येऊनच नको पावले का बाबू तू समाधान हा नर गास पकडते रे बाहेर असतं कोणाला आवाज देऊ दे बाबाला पहिले हात आडून काय येणार का मूर्खपणाच करून घेणार बा सोबत आणायला बघू रे बाबूंना बोलले का वावरात यार इकडे नामदेव नामदेव शिवलाल शिवलाल बाबन मावली या इकडे या इकडे झालो समाधान मग पाहिन बा रे पाहिन बा ते थोडं चालन मारा दिसून नाही राहत बुले समाधान भाऊ हे तर बेकार राजा तोडफी झाले राजा सुरू हे तर उभेच फाडतात बा माणसाले बस राजा नरगा पकडला नळला पकडला या माणूस खालास रगतच पेते म्हणतात ते तर नाही पुरत बेकार व्हायला बा हे बंदे जनावर बावर आहे उतरून राहिले ना आपल्या कशी काय जमीन कसा आता आहे काय बा मला तर टेन्शनच पडलं बा कसंच काय बाबा राजा बा खाओ समाधान भाऊ त्या डुकरीनला बाण किती पिला पाहो त्याले काय टेन्शन आहे किती लेकरं असले तरी पाहिनं कसे चढतात तो मागो मागो पाय
कापले जागा पुरा खलास लावलं करून येईन का समजा तू हे डोकरीन राजा काही भस भस जनते हो दहा बारा पिला राही तिच्या मागो किती खेप जनते हो वर्षातून मी त्या डोकरीला जातो इचारायला काय बोलून राहिला तू हा मला कुठे माहिती आहे कधी जनते काय जनते कधी किती वर्षातून जनते कधी पाहिले का तिच्या मागे पाच सात असतातच पाहिजे हिच्या मागे पाहिजे किती असतो डुकऱ्याची नोटबंदी करायला लागते समाधान भाऊ त्यावेळी ह्याची जनसंख्या वाढणार नाही आपल्याला त्रास होणार नाही करता का आपण काम समाधान भाऊ हे होय ना मग पुढे कर दोन चार डुकऱ्याची नोटबंदी करून तर दाखवा आम्हाला का पागल झाला का येड्या बोळ्याच्या हा एका धवशीतल्या का हातपाय मोडतील तर माहिती नाही बोलणार लुटणार नाही डबल बाबू हा डुकऱ्याच्या आणला गुळाला काय का डोकसा आहे की नाही बाजूला शिवला डुकर आहेत ना ते का माणसं आहेत का नोटबंदी करून राहायला जायची तर कसे घोयसतात बाबू ते तुला अजून माहितच नाही मग तुले घोसलं होतं वाटते या डुकराईन म्हणून तुले माहित आहे एवढ्या लोक सांगत नाही वाटते गावोगावी तर चर्चा असते त्याला डुकरान मारलं त्याला घोसलं ते पाहिन बाबू पुढे समोर तळस बियाणं केवढं मोठा आहे तेच घोळ्याला बसवत येत नाही बाबू हे तळस शिवला तू धंदा आवडला डुकऱ्याच्या मला काय बरोबर खायचे तुले तर पाहिजे तेवढ्या केवळ दात त्याचे बाबू हिची दात आहेत ना त्याचे हा चला आठवण लवकर झटकनी ते काय काम नका रोटी हाणू नका द्यायले चला रे बा चला काही इथून बाई हागत पैसे नका बा काही हाणू नका द्या डुकऱ्या भोकरायले घेणार देणं जीव द्यायचे बाई घरी चला बापा खाऊ द्यायला काय खाल्लं तर येईन समाधान भाऊ घेता आहात तुम्ही त्या पात्री आहे राजा असे तहान तुम्ही डुकरो तळच्या पडशे हाणतो रे भाऊ तू शिवल्या हा आम्ही चाललो रे बा चला समाधान भाऊ काय हाणू द्या पात्री झाला दुनिया आहे तुम्ही समाधान भाऊ चला मागच्या मागा चला समाधान चला मागच्या मागा मारा कळटी काय राजा झाल्या नोटीस हा कसे भिवून राहिले वेळे हा मागे उडी करून राहिले बापा डुक्कर आलो रे समाधान पाहू पाहू समज चला चला आलो बापया मी तो पहिलेच गेले बापया बापयला का शिवल्या जीव जाईन जगा अरे मोतीराम फायरे डुकरं किती आहेत वा तिच्या मागं पाहिजे ती पिलो पाहिजे किती आहेत बसो बसो जोन ते जायची आणि सारा काव आपल्याला आहे रे बाईचा काय मी तर म्हणतो बा काही दिवसांनी पोळी ठेवायला येईन आपल्याला जमीन हो यायचा कावच तेवढा झाला ना मा रे का सरकारी परमिशन नाही देऊन राहिलो ना नाही खटो खटो मारले असते म्या रोज शिका रोज डुकराचं मोठं रोज शिका रोज डुकराचं मोठं हा हो द्या घे घाल पण कायच काय भाऊ एखाद कायद्याच बदल करून नाही राहिले अॅनिमल ऍक्ट मध्ये बदल करायला पाहिजे ना डुकरा हरणं हे ते काढायला पाहिजे द्यायचं गंमत तर असा आहे का ते रोहिटे बाबा घोड्या एवढा लिहायत ना बाबा एकदा घुसली की नाही दहा बारा बस चौकस लंबल चाक आपलं काही कोणी मालीच नाही ना बा काय करतं काय नाही तर शिकारले काही जमतील का आपलं इकडच्या इकडे वावरात बनवून खाऊन घेऊ करतं काय मोतीराम असं शिकार करतो बाबा शिकार करतो म्हणतो एवढा सलमान खान थंडागार गेला बाबू आपण किस गली मी कस कस आपल्याचा जो रूप आहे नाही सुट बाबू एकदा अंदर गेला सुटशी नाही रे बाबू रघु तू हा मी बी नाही सुटणार कोणी सोडायला येणार नाही एवढे मोठमोठे बोलिडे असतो बा पैसे आले थंडे झाले याच्या पै माहित पडते भे इकडच्या इकडे कांड केलं या डुकराजगी पोळतीन बाबू काल पाहिलं नाही कुत्री वासाळे कुत्री आहेत बाबू पोलीसवाले कुकडी शोधला होता तरी बा एवढा मोठा सलमान खान उंदर टाकला बाबू थंडागार झाला ह्याच्या नांदी मोकू लागू बाबू खाऊ दे खाऊन राहिले तो आपलं नुकसान होऊ दे जिकडे तिकडे आपलंच नुकसान आहे ना कोणा नुकसान आहे शेतकरी कुठे जिकीत आहे शेतकऱ्याचंच नुकसान आहे ना जंगली जनावर शेतकऱ्याचंच नुकसान करतात म्हणजे सरकारी कोणती योजना असली वरती सरकारच्या घरात वरती शेतकऱ्या घरात वरचं पाणी बोलत नाही बी पेरलं तर बी निघत नाही म्हणजे काही खरंच नाही शेतकऱ्याचा कोणी वालीच नाही सांग आता हे जंगली जनावर एवढे आपल्याला त्रास देऊन राहिले डुकरो हरणा रोयटे तोडसो लांडगे कोल्हे आपण आता खांग बा आता काय काय सोहन करा काय शहर शेतकऱ्याच्याच बोकांडी येऊन बसते बा करतो जाऊ दे बा हे पाहिन बा काय चिन्ह आहे जो फायरे फायरे त्या डुकरींचा नवरा बी आला फायरे डुकरींचा नवरा आहे की नाही बापा बापा एकीच आहे की दहाच आहे रे बापा तो फायन केवढा भयानक दिसून राहिला बापा रे पालबाबू पोय अटू नाही जाणार आपल्या माग पोय बाबू पोय भाऊ पोय पोय मोत्या मोत्या पोय 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 लोक ते आलो रे पोय रे पोय रे पोय 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 बाबू पोय बाबू हनुमान पोय आलो आलो पोय आमचं भाऊ राहू देते साच अरे बा थांब 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 लाईक
शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या. आणि मित्रांनो कमेंट्स करायला विसरू नका बरं, आणि लाईक सुद्धा करा आणि मित्रांना सुद्धा आपले व्हिडिओ पाठवत जा. व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सगळीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा.